राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू सध्या तमिलनाडू भेटेर, आज तानी चेन्नई विश्वविद्यालय 165व्या पदवीदान सुवाळ्यात घेतलो वाटो। तरणाट्यांनी तणाव विरहत राहून भविष्यात बरे कार्य करपाची आशा दवरपाक जाय, राष्ट्रपती उलयल्यो। भारतीय रेल्वेच्या उदरगतीक नवी दिशा दीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचो बसयलो बुन्यादी फातर। अमृत भारत स्टेशन येवजणे अंतर्गत हे पुनर्विकास काम जातले। 25,000 कोटी रुपया खर्च करून ह्या रेल्वे स्टेशनांचे पुनर्विकासाचे काम हातात घेतला। 508 स्थानकां देशातल्या 27 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असतात। विरोधी पक्षांनी विकास करपा खातीर काम केले ना, मात विकास करतल्यांक काम करपाक आडायले। दर एका गोष्टीचो विरोधी पक्ष विरोध करता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विरोधी पक्षाचेर केली टीका। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज पुण्यात सहकार समितीच्या डिजिटल पोर्टलाचो केलो शुभारंभ। पुणे बहुराज्य सहकारी समितीची देखभाल करपी केंद्रीय रजिस्टर कार्यालयाचे काम आयच्यान पुरायपणान डिजिटल। महाराष्ट्र सरकार आंदोलनाचो केंद्रबिंदू, केंद्रीय सहकार मंत्री शहा उलयले। केंद्रीय राना मंत्री भूपेंद्र यादव हांणी कुनो नॅशनल पार्कात जाल्ल्या वाघांच्या मरणाचेर उक्तायले मत। मध्य प्रदेशात खबराकारां कडेन उलयतना तांणी सांगले की राना अधिकारी आणि पशु चिकित्सक वाघांची करतात देखरेख, वाघांचेर जावपी प्रभावाची वळख करप सध्याक असा चालू। हरियाणात अजूनय कर्फ्यू लागू, आज सकाळी 9 ते 12 मेरेन कर्फ्यू दिल्ली सूट। लोकांक आवश्यक सामान घेवपाक दिल्ली ही सूट। प्रशासन कायदो आणि सुव्यवस्था जपपाचे काम करीत असा, पुलीस आणि अर्धसैनिक जवान मोठ्या संख्येन नेमल्यात। वाराणसीच्या ज्ञानव्यापी परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हळ्यार ASI चे सर्वेक्षण आज तिसऱ्या दिसा लेगीत सुरू। न्यायालयाच्या आदेशानुसार ASI ची टीम पुरायपणान वैज्ञानिक पद्धतीन करता सर्वेक्षण। या टीमीक सर्वेक्षणा बरोबरच 20 दिसात सर्वेक्षण अहवाल न्यायालयात करपाक जाय सादर। जिल्हा पंचायत वांगड्यांनी गोय भाजपान आयोजित केल्ल्या प्रशिक्षण शिबिराचो लाव घेवचो, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केले आवाहन। दोना पावलाच्या इंटरनॅशनल सेंटरात गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि तमिळनाडू ह्या राज्यातल्या भाजपांच्या जिल्हा पंचायत वांगड्यांखातीर असा प्रशिक्षण। चॅम्पियन आशिल्ली भारतीय हॉकी टीम एशियन्स चॅम्पियन ट्रॉफीच्या आयज जावपी मॅचीत मलेशिया आड खेळटली। जपाना वांगडा खेळ बादाबाद उरल्या उपरांत भारतीय पंगडाचे लक्ष आता पेनल्टी कॉर्नराक गोलात रुपांतर करपा कडेन आसतले। आज भारत आणि वेस्ट इंडीज पंगडा मधी दुसरो T20 खेळ गुयानाच्या प्रोविडन्स स्टेडियमार जातलो। पहिल्या T20 खेळात वेस्ट इंडीज पंगडान भारताक 4 धावड्यांनी हारयल्ले। आज भारतीय पंगड जिखपाच्या हावेसान देवतलो खेळा मळार।